क्वेश्चन नंबर 13 पहा, हे तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, घटना समितीचं स्वरूप कशा प्रकारचं होतं, कॅलेडोस्कोप प्रमाणे होत. भारतीय राज्यघटनेबाबत खाली विधाने लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 15 काय बघा, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांच्या प्रादेशिक मागणीनुसार राज्यघटनेमध्ये कलम 371 ए ते आय या कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. मास्तर विधान अर्धवट आहे, बरोबर ना. तर याच्यामध्ये कोण ऍड झाला, तर याच्यामध्ये 98व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती, यस 2014, कोण झाला ऍड, कर्नाटक. आणि कोणतं आर्टिकल, 371 ए पासून जे पर्यंत. आणि एखाद्या प्रदेशाला किंवा राज्याला विशेष दर्जा मिळतो कोणत्या असणाऱ्या निकषांच्या माध्यमातून, चार निकष लक्षात ठेवायचे. भाग नंबर 21 मध्ये याचा उल्लेख आहे सगळा. कोणते चार निकष, जर तो प्रदेश SC ST च्या लोकसंख्येमध्ये जास्त असेल तर, दुसरा जर तो प्रदेश खनिज संपत्तीनं जास्त समृद्ध असेल तर, जर त्या प्रदेशामध्ये धार्मिक विविधता असेल तर. उद्या 22 तारीख आहे, काय लक्षात ठेवायचं संदर्भ, काय आपल्या भारतामध्ये धार्मिक विविधतेशी संबंधित एखादा राज्य असेल तर त्याला सुद्धा विशेष दर्जा दिला जातो, समजते. आणि शेवटचा उल्लेख काय असेल, भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता असेल तर त्याला सुद्धा विशेष दर्जा दिला जातो. आणि मूळ राज्य घटनेमध्ये कलम 371 अंतर्गत कोणता राज्य होता, बॉम्बे. मूळ घटनेमध्ये कोणाला सांगितलंय, बॉम्बेला. बॉम्बेचं काय झालं, महाराष्ट्र आणि गुजरात. मग मूळ घटनेमध्ये कोणते दोन राज्य आहेत, महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतर किती राज्यांचा उल्लेख करतोय, नागालँड पासून स्टार्ट करायचा, कुठपर्यंत, कर्नाटकापर्यंत यायचे. हा रेफरन्स इथं आपल्याला माहिती असेल, त्यासाठी तुम्ही ट्रिक पण लक्षात ठेवली असेल ना, हो म्हणायचं. कोणता, नामा अँड सिमी आर्गो कर्नाटका, ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी, एन कशासाठी असेल, नागालँड साठी असेल. ए कोणासाठी असेल, आसाम साठी. एम कोणासाठी असेल, मणिपूर साठी. हा ए कोणासाठी असेल, आंध्र प्रदेश साठी. हा पुढचा ए कोणासाठी असेल, तो सुद्धा आंध्र प्रदेश साठी. आपल्या भारतामध्ये एकमात्र राज्य आहे ज्याला दोनदा विशेष दर्जा देताना दिसतात, पण एक दर्जा त्यांच्या विद्यापीठांसाठी आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, हे जे नाव आहेत ना कॅपिटल लेटर्स, त्याच्यावरती फक्त आर्टिकल जोडायचं ना 371 अंतर्गत. कोणता येलो, ए बी सी डी. 371 डी तेलंगणाला पण असेल का, मग यस, मग लक्षात घ्यायचं 371 डी कधी तेलंगणाला मिळाला, जेव्हा तेलंगणा निर्माण झाला, म्हणजे कधी, 2014 कालखंड. राहील लक्षात, ठीक आहे. बाकीचे नावं तर तुम्हाला माहित असेल, हा तर विद्यापीठासाठी असेल, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटका याचा उल्लेख याच्यामध्ये असेल, ठीक आहे. पुढं हे विधान एक बरोबर आहे. भारत आणि संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दोन राजतंत्र परंतु एकच नागरिकत्व असेल का, नाही. विधान ब चुकीचं. पुढं, कुठलाही व्यक्ती जो देशीकरणाद्वारे भारताचा नागरिक, हा प्रश्न विचारला जेव्हा आयोगानं, तेव्हा हाच शब्द अडचणीत होता मुलांना, कुठला, देशीकरणाद्वारे भारताचा नागरिक आहे अशा नागरिकाला कधीही आपल्या नागरिकतेपासून वंचित केले जाऊ शकत नाही. मुद्दा नीट ऐका, देशीकरणाद्वारे म्हणजेच कशाद्वारे, समावेशाद्वारे. कशाद्वारे म्हणजे काय, आपण 1955 जो नागरिकत्वाचा कायदा बघतो त्याच्यामध्ये किती आहे तो प्रकार, नागरिकत्व प्राप्त व्हायचे 5 प्रकार आहेत. त्या 5 प्रकारामध्ये शेवटचा प्रकार कुठला आहे, समावेश. म्हणजे जेव्हा भारत एखादा प्रदेश आपल्या भारतामध्ये ऍड करतो, एक्झाम्पल दाखल कोणत्या घटनादुरुस्ती बद्दल बोलूया, 100वी घटनादुरुस्ती. पटकन सांगा, या 100व्या घटनादुरुस्तीनं किती किलोमीटरची बॉर्डर भारत आणि बांगलादेश मधली क्लिअर झाली, यस व्हेरी गुड, 6.1 किलोमीटरची असणारी बॉर्डर काय झाली, कन्फर्म झाली. आणि तिथल्या नागरिकांना काय केलं, मग आपण आपलं नागरिकत्व देऊ केलं ना, मग ते नागरिकत्व काढता येऊ शकतं का, नाही. म्हणून विधान 3 बरोबर आहे, कुठला, क बरोबर आहे. उत्तर काय असेल याचं, मग या ठिकाणी अ आणि क बरोबर असेल, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे कोणतं चुकीचं असेल फक्त याच्यामध्ये, व चुकीचं असेल या दुहेरी नागरिक, सॉरी एकेरी नागरिकत्वाचा उल्लेख याच्यामध्ये मांडायचा नाही, ठीक आहे. चला पुढं, काय क्वेश्चन नंबर 20 पहा, खालील वाक्यांचा विचार करा आणि त्या कोडच्या माध्यमातून उत्तर द्यायचे. विधान 1 पहा, संघ आणि राज्य हा शब्द घटनेत वापरला गेला आहे कारण भारतीय राज्यांना वेगळे राहण्याचा अधिकार नाही. यासाठी तुम्हाला एक घटनादुरुस्ती माहिती पाहिजे, 16वी घटनादुरुस्ती 1963. काय सांगतो 16वी घटनादुरुस्ती, आणि हे 16वी घटनादुरुस्ती कलम 19 मध्ये पण तुम्ही वाचणार आहात. हे मेन्सला पण विचारलेत, प्रीला पण विचारलेलं आहे. म्हणजेच काय,
तुम्हाला दिलेले स्वातंत्र्य हे मर्यादित आहेत का अमर्यादित आहेत, नियंत्रणात आहेत का अनियंत्रणात आहेत? कुणी सांगितलं हे? मास्तर काय माहित कुणी सांगितलं? सुप्रीम कोर्टानं सांगितलं. कधी सांगितलं सुप्रीम कोर्टानं? 1950 ला दोन खटल्या अंतर्गत. कोणते दोन खटले? एक एक गोपालन खटला आणि रमेश थापर खटला. हे दोन्ही प्रश्न विचारून झाले साहेब लोक, आणि त्यानुसार काय करण्यात आलं? पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 19 ला रिस्ट्रिक्शन देण्यात आलं. काय? तिथं प्रतिबंध करण्यात आले. कशामध्ये? कलम 19 मध्ये. त्यातला एक प्रतिबंध काय? भारताचं अखंडत्व आणि सार्वभौमत्व हिरवून घेता येणार नाही, आणि असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला कलम 19 चा अधिकार संपुष्टात आणले जातील. कोणती घटना दुरुस्ती? 16वी घटना दुरुस्ती. या 16व्या घटना दुरुस्तीचा उल्लेख काय लक्षात घ्यायचा? भारतातून कोणत्याही प्रदेशाला फुटून जाण्याचा अधिकार नाही. तसा विचार जरी प्रदर्शित केला देशद्रोह ठरवला जाईल. मग सांगा देशद्रोहासाठी कोणतं सेक्शन आहे? आयपीसी सेक्शन म्हणतोय, कलम नाही. आयपीसी सेक्शन कोणतं? 124 कॅपिटल ए चा उल्लेख. व्हेरी गुड, छान. तुम्ही एक्झाम्स देण्यासाठी आलात आणि मी डिस्कशन करतोय, तुमचं प्रिपरेशन तयार झाले म्हणून. हा म्हणजे मी शिकवत नाही बरं का साहेब लोक, मी फक्त रॅपिडली सांगतोय. हा आणि चेहरे बघून क्वेश्चनच्या अनुषंगाने 60 चे 60 मार्क येणार आहेत त्या अनुषंगाने बोलतोय. हा पा पुढचा. एस के धार आयोगाने भाषेच्या आधाराव्यतिरिक्त राज्याच्या पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोयींना प्राधान्य दिलं का? यस. हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत साहेब, आणि त्याच्यासोबत दोन सदस्य आहेत ना. आपल्या भारतामध्ये प्रांत राज्य होण्यासाठी किती आयोग आले? 3 आयोग. प्रत्येक आयोग किती सदस्यांचा? 3-3 सदस्यांचा. हो म्हणत जावा साहेब लोक, शिकवले सगळा. आणि या 3-3 सदस्यांमध्ये काय लक्षात ठेवायचं? एस के दर मधले दोन नावं लक्षात ठेवायचे. कोण? जगत नारायण लाल आणि पन्ना लाल. हिराला कशाला आणलं इथं? कोण? जगत नारायण लाल आणि पन्ना लाल. आणि फजल अली समितीमध्ये कोणते दोन? हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर. हे दोन नावं वारंवार विचारलेत. आणि तिसऱ्या समितीचा उल्लेख केला तर जेव्हीपी ना, आणि या जेव्हीपी मध्ये तर 3 नावं तर आपल्याला माहितीच आहे त्या ठिकाणी. ओके, म्हणून एस के दरचा उल्लेख इथं लक्षात घ्या. पुढं, काँग्रेस कार्यकारिणीचे नेतृत्व पंडित नेहरू, सरदार पटेल, पट्टाभी सीतारामय्या हे भाषेवर आधारित राज्यांच्या पुनर्रचनेच्या बाजूने नव्हते. बरोबर आहे, जेव्हीपींचा उल्लेख. ठीक आहे, जर तुम्हाला असा मी विचारला प्रश्न, काय आपल्या भारतामध्ये भाषावर प्रांत रचनेसाठी सय्यद फजल अली आयोग होता आणि तो एक राज्य एक भाषा या तत्वाला सहमती दर्शवतो, तर विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. व्हेरी गुड. काय लक्षात घ्यायचं? भाषावार प्रांत रचना आणतोय पण काय आणत नाही तो? एक राज्य एक भाषा तत्व आणत नाही. इथं लक्षात घ्यायचं, हे याच्या बाजूने नव्हते, हे विधान बरोबर आहे. तीनही विधान बरोबर असतील. उत्तर काय असेल? तिन्ही. ठीक आहे, कोणते असणारे कर्तव्य याच्यामध्ये असतील? चला सांगा. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास, सामान्य बंधुत्वाचा असणारा प्रचार, ग्रामपंचायतीचं संघटन काय संबंध आहे का, उत्पन्नातील असमानता कमी करणे नाही, पुढं समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा असणार मुद्दा नाही, देशाच्या संरक्षणाबद्दल उल्लेख केला तर आहे. त्यामुळे उल्लेख काय करायचा या ठिकाणी? अ प आणि फ चा उल्लेख येतोय. म्हणजे कुठलं उत्तर असेल? ऑप्शन नंबर 3. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना राज्य पदोन्नतीमध्ये आरक्षण देईल असा कोणताही उल्लेख घटनेत नाही. काय उल्लेख आहे बघा? अनुसूचित जाती आणि जमातींच्या व्यक्तींना राज्य पदोन्नतीमध्ये आरक्षण देईल असा कोणताही उल्लेख घटनेत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? लक्षात घ्यायचं, आपल्या राज्यघटनेमध्ये उल्लेख असा आहे की दुर्बल घटकांना दिलं जाईल. एस सी एसटींचा उल्लेख नाही बरं का, हे लक्षात घ्यायचं. म्हणून काय असेल विधान? एक चुकीचं आहे. पुढं, राज्यघटनेत असे नमूद केले आहे की जर राज्याला नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये कोणत्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर तो फक्त मागासवर्गीय आहे आणि हे ते तेव्हाच केले जाऊ शकते जेव्हा त्या वर्गाला राज्याच्या अंतर्गत सेवांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व दिलं जात नाही. बरोबर आहे, म्हणजे हा रेफरन्स येतो कुठल्या ठिकाणी? फक्त ब. लक्षात घ्या, आपल्या भारतात रिझर्वेशन कोणाला आहे? मोठ्या आवाजात सांगा सगळ्यांनी, रिझर्वेशन कोणाला आहे? बरं, चुकताय साहेब लोक, आणि एवढ्या धाडसानं चुकताय. हा, आपल्या भारतात रिझर्वेशन आहे फक्त 3 घटकांना, आर्थिक, सामाजिक, राजकीय दुर्बल घटकांना. समजते का? आता त्यात सांगा, आर्थिक रिझर्वेशन कोणाला आहे? मग 10% इकॉनॉमिकल विकास सेक्शन, तो सेपरेट आहे. सामाजिक आरक्षण कोणाला आहे? आता सांगा, SC, ST, OBC. कळू राहिले? पुढचा उल्लेख कुठला? राजकीय आरक्षण कोणाला आहे?
पटकन मोठ्या आवाजात सांगा, राजकीय आरक्षण कोणाला आहे? राजकीय आरक्षण फक्त दोघांनाच आहे, एससी एसटी आणि अँग्लो इंडियन. कोणाला? एससी एसटी अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियनला कधी काढून टाकले? आता 2019 कालखंड अंतर्गत कोणती घटना दुरुस्ती? व्हेरी गुड, 104 क्रमांकाची घटना दुरुस्ती असेल. उत्तर असेल याचं कोणतं? ऑप्शन बी. चला पुढचं बघूया क्वेश्चन आपण. आता हे तर तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी, कुठला असेल बघा 38वा क्वेश्चन. काय दिलाय? हेबियस कॉर्पस असेल, मिनॅमस असेल, कोरंट असेल आणि प्रतिषेध असेल. प्रतिबंध नाही तो, प्रतिषेध आहे. चला पटकन सांगा काय. हेबियस कॉर्पसचा उल्लेख केला तर काय उल्लेख असेल या ठिकाणी? याचा संदर्भ शब्दशः अर्थ घेतला तर काय? माझे शरीर मला द्या. म्हणजे काय? बंदिस्त असणाऱ्या व्यक्तीला हा अधिकार प्राप्त होतो मुक्त होण्याच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. दुसरा उल्लेख काय? मेनामसचा उल्लेख केला तर काय करतो आपण त्या ठिकाणी? वरिष्ठ व्यवस्थेकडून कनिष्ठ व्यवस्थेच्या अनुषंगाने तो आदेश देण्याचा प्रयत्न करतो, यालाच म्हणतो आपण परमादेश. ठीक आहे, परम असा आदेश. को वॉरंटचा उल्लेख केला तर काय? एखादी शासकीय निमशासकीय व्यक्ती असेल आणि ती कोणत्या अधिकाराने एखाद्या पदावर विराजमान आहे हे विचारण्याचा अधिकार असेल तर कुठला म्हणतो त्याला आपण? अधिकार प्रच्छा, म्हणजे को वॉरंटचा उल्लेख. प्रतिषेध म्हणजे काय? अधिकार कक्षेबाहेरचा खटला सुरू आहे, तो थांबवायचा आहे आणि वरच्या न्यायालयात वर्ग करायचंय. कोणता असेल? प्रोहिबिशन. सरसोररी म्हणजे काय? उत्प्रेक्षणाचा असणारा मुद्दा. म्हणजे काय? अधिकार कक्षेबाहेरचा खटला निकाली लागलाय, तो निकाल रद्द करायचा आहे आणि वरच्या न्यायालयामध्ये वर्ग करायचंय, त्याचा उल्लेख याच्यामध्ये आणला जाईल. फक्त हिथं काय केलेलं आहे? इथं शब्दांचा संदर्भ जोडलाय. काय बघा? हॅबियस कॉर्पसचा उल्लेख केला तर काय असणार आहे? सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यात अपयश का कायद्याच्या विरोधात एखाद्याला रोखण्यासाठी. कायद्याच्या विरोधात, मग शब्द लक्षात ठेवतो ना आपण. हेबियस कॉर्पस मध्ये कलम 22 काय सांगतो? मनमानी अटकेविरुद्धचा हक्क. मनमानी अटक केलं तर मला बंदिस्त ठेवलं ना तुम्ही, काय लक्षात घ्यायचं? कायद्याच्या विरोधात एखाद्याला रोखणं. मॅडमचा उल्लेख केला तर काय असेल या ठिकाणी? सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यात अपयशी असेल तर तो संदर्भ येतो. पुढं को वॉरंटचा उल्लेख केला या ठिकाणी तर काय असेल? बेकायदेशीरपणे सार्वजनिक पद घेणं. कोणत्या अधिकाराने त्या पदावर बसलाय ना, तर विचारण्याचा संदर्भ म्हणजे काय? कोरंट. प्रतिबंध म्हणजे काय? अधीनस्थ न्यायालयामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना. म्हणजे अधिकार कक्षेबाहेर बोललो आपण, तो रेफरन्स असेल. काय उत्तर असेल मग याचं? 1-2 उरला. या ठिकाणी कुठला असेल? ऑप्शन नंबर 2 लक्षात ठेव. चला पुढं. हे खूप कॉमन आहे. काय हो? बरं, मला पटकन मोठ्या आवाजात सांगा, आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये राज्य या शब्दाची व्याख्या किती ठिकाणी आली हो? राज्य या शब्दाची व्याख्या 3 ठिकाणी आल्या. कलम 12, 36, 152. पुढं पुढं कलम 12, 36, 152. 152 मध्ये फक्त वेगळे आहे राज्य शासन आणि इथं वेगळा अर्थ या ठिकाणी येतो. सांगा कोण कोण आहे त्याच्यामध्ये? संसद भारत सरकार आहे का? आहे. राज्यांचं विधिमंडळ आणि सरकार आहे का? आहे. भारताच्या सीमावर्ती भागात किंवा भारत सरकारच्या अंतर्गत स्थानिक आणि इतर संस्था आहेत का? म्हणजे काय असेल उत्तर या ठिकाणी? ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन 47 पहा. राज्य यादीतील कोणत्याही विषयावर संसद कधी कायदे करू शकतो? हा प्रश्न 2021 तुमच्याच कंबाईनच्या प्रीला विचारून झालाय. कधी कायदे करू शकतो? तर राष्ट्रहित लक्षात घेऊन संसदेने यासाठी ठराव मंजूर केला तर, सर्वोच्च न्यायालयाने संसदेला तसे करायला सांगितले तर, राष्ट्रहित लक्षात घेऊन राज्यसभेने 2/3 बहुमत. कलम कोणतं? 249. त्यामुळे उत्तर कोणतं असेल? ऑप्शन नंबर 3. ओके. क्वेश्चन 52 पहा. काय पहा? तर धन विधेयका व्यतिरिक्त कोणतेही विधेयक राष्ट्रपतींनी मंत्री परिषदेकडे पुनर्विचारासाठी परत पाठवले आणि संसदेने दोन्ही सभागृहाने हे विधेयक दुरुस्त्यांसह किंवा त्याशिवाय मंजूर केले आणि ते राष्ट्रपतींकडे परत पाठवले तर राष्ट्रपती त्यास संमती देतात, हे विधेयक संमती देण्यास बांधील असेल. बरोबर आहे का? पुढं नवीन राज्याची निर्मिती, क्षेत्राचं नाव किंवा हद्दीतील बदल या संबंधीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते आणि अशा विधेयकाला राष्ट्रपतींच्या परवानगीची आवश्यकता नसते. असते का नसते? असते. अपवाद आहे ना. कोणते दोन कलम? 3 आणि 4. सत्य कोणतं असेल या ठिकाणी? फक्त A4. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्वेश्चन 60 पहा. भारताच्या असणाऱ्या उपराष्ट्रपतींना राज्यसभेच्या बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे आणि लोकसभेच्या संमतीने काढून टाकले जाऊ शकते का? कोणाचा उल्लेख? राज्यसभेचं बहुमत आणि लोकसभेचा पाठिंबा म्हणजे साधं बहुमत. येस, बरोबर आहे. आणि यासाठी कोणतं कलम बघतो आपण? कलम 67. याला म्हणायचं राज्यसभेचे विशेषाधिकार. किती येतो राज्यसभेचे विशेषाधिकार? 3. व्हेरी गुड. छान. कोणकोणता?
सदुसष्ट 249 312 बस एवढेच तीन लक्षात ठेवायचे. 312 काय? ऑल इंडिया सर्व्हिसेस स्थापन करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? राज्यसभेला असणार आहे. आणि आता सध्याला कोणत्या सर्व्हिसेसचा उल्लेख येतो याच्यामध्ये? इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसेस. ठीक आहे, पुढे पहा. भारताच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाल संपण्यापूर्वी त्यांचा उत्तराधिकारी निवडणे आवश्यक असतो का? तर यस. का? तर कार्यकाल संपण्या अगोदर निवडणुकांची घोषणा करावी लागते. पुढे, भारताचे उपराष्ट्रपती त्यांचे उत्तराधिकारी कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांचं पद धारण करू शकतात का? हो. म्हणजे विधान 3 सुद्धा बरोबर असेल. उत्तर काय असेल? अ, ब आणि क चौले. ठीक आहे,